I am Sringari Hanuman. Today we are going to learn the most easy part of English grammar. Use able to, unable to. विद्यार्थी मित्रांनो, able to म्हणजे शक्य असणे आणि unable to म्हणजे अशक्य असणे. Able to is equal to can, could. Able to is equal to can, could. म्हणजे आणि unable to is equal to can't, couldn't. म्हणजे आपण able to वापरताना can, could काढायचं आणि त्याऐवजी able to वापरायचं आणि unable to वापरताना can't, couldn't काढायचं आणि त्याऐवजी unable to वापरायचं. परंतु या अनेबल टूच्या एबल टूच्या पूर्वी कर्त्याच्या वचनानुसार योग्य ती टू बीची रूप लिहायची असतात. कॅन काढले की आपण वर्तमान काळी टू बीची रूपे एम एस आर किंवा भविष्यकाळी रूप विल बी शॅल बी वापरायची. कधी कधी कॅन भविष्य म्हणजे कॅन भविष्यकाळी दर्शवतो फ्युचर टेन्स घेणे आणि वर्तमान भूतकाळी रूप ऑज वेअर कुड काढले की म्हणजे कुड काढून अबेल टू अनेबल टू वापरले की ऑज वेअर भूतकाळी रूप आणि विलचा भूतकाळ उड असल्यामुळं भविष्यकाळी घटना दर्शवली जाते त्यावेळी उड बी वापरायचं असतं. तर उदाहरणाच्या सहाय्याने आपण हे पाहू. फर्स्ट एक्झाम्पल पहा. आय कॅन स्पीक इंग्लिश फ्रेंडली. आय कॅन स्पीक इंग्लिश फ्रेंडली पहा. कॅन आपण वापरणार काय आहे तर कॅन आहे म्हणजे एबल टू. हे कॅन काढलं त्याच्याऐवजी एबल टू आणि टू बी च्या रूप या कर्त्याच्या वचनानुसार एम घेतलं. आय एम एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. बेसिक आपण टू बी चे टेन्सेस शिकलेलो आहोत. जनरल टेन्सेस ऑफ टू बी ती माहिती इन्फॉर्मेशन इथं उपयोगी येते. पहा विद्यार्थी मित्रांनो बेसिक किती महत्वाचं असतं ते. आय एम वी आर यू आर यू आर इज इट इज दे आर हे जे आहे आपण आय शॅल बी वी शॅल बी यू विल बी यू विल बी ही विल बी सी विल बी इट विल बी दे विल बी किंवा तुम्ही चा पास्ट टेन्स आय वॉज यू वेर यू वेर यू वॉज सी वॉज इट वॉज दे वेर ही माहिती इथं आपल्याला उपयोगी येणार आहे. सेकंड सेंटेन्स बघा. आय कॅन मीट यू इन द नेक्स्ट वीक. इथं कॅनच्या ऐवजी आपण काय वापरलंय एबल टू. परंतु टू बीचं रूप घेताना वर्तमान काळी घ्यायचं का भविष्यकाळी घ्यायचं हे कशावरून ठरलंय. नेक्स्ट वीक इंडिकेट फ्युचर टाइम. हा नेक्स्ट वीक काय दर्शवतंय भविष्यकालीन टाइम दर्शवतंय म्हणून भविष्यकाळी टू बीचं रूप घेतलेलं आहे. आय शॅल बी एबल टू मीट यू इन द नेक्स्ट वीक. टू बी चं रूप घेताना अगदी महत्वाचं आहे याच्यामध्ये काय फ्युचर दर्शवणारी फ्रेज आलेली आहे का पाहायचं असतं किंवा वर्ड आलेला आहे का तो पाहायचा आणि त्याच्यावरून टू बी चं योग्य ते रूप घ्यायचं कर्त्याच्या वचनानुसार. थर्ड सेंटेन्स. द पोलीस कुड कॅच द थीप. कुड म्हणलं की आपण काय घेणार आहे एबल टूच घेणार आहे. हे एबल टू घेतलं हे काढलं त्याच्या अगोदर भूतकाळी टू बी चं रूप वचनानुसार. पोलीस हे नेहमी प्लुरल नाउन असतं म्हणून वेअर द पोलीस वेअर एबल टू द पोलीस वेअर एबल टू कॅच द थीफ. हा पोलीस ऑलवेज इन प्लुरल फॉर्म. नेक्स्ट एक्झाम्पल. रमेश अँड उमेश कुड नॉट स्विम. कुड नॉट इज इक्वल टू कांट मीन कुडंट मीन्स कुड नॉट. कुडंट म्हणलं की आपण काय घेणार आहोत अनेबल टू हे शब्द जाणार आणि त्याच्याऐवजी अनेबल टू येणार. मग पहा हे अनेबल टू आणि इथं रमेश उमेश दे असल्यामुळं त्यांच्यासाठीच भूतकाळी टू बीच रूप वेअर. रमेश अँड उमेश वेअर अनेबल टू स्विम वेल. कधी कधी याच्यामध्ये यूज एबल टू म्हटलं जातं. कुड नॉट असून एबल टू म्हटलं जातं त्यावेळी आपण नकार कायम ठेवायचा. म्हणजे कसं रमेश अँड उमेश वेअर नॉट एबल टू. अनेबल टू च्या ऐवजी अनेबल नॉट नाही. रमेश अँड उमेश वेअर नॉट एबल टू स्विम वेल अँड मीन्स नॉट असे बिगिन लक्षात ठेवा. पुढे रमेश कुड नेवर गेट द फर्स्ट क्लास. रमेश कुड नेवर गेट डायरेक्ट नॉट नसता नेवर शब्द आलेला आहे. नेवर मीन्स सुद्धा नॉट मग रमेश अनेबल टू घेतलं आपण नकार दर्शवण्यासाठी
आणि हे रमेशच्या वचनानुसार ऑज आहे. रमेश ऑज अनेबल टू गेट फर्स्ट क्लास. नेक्स्ट एक्झाम्पल, आवर टीम कुड विन द नेक्स्ट मॅच. आवर टीम कुड विन, आता कुड म्हणलं की पास्ट टेन्स वापराल तुम्ही चुकून, पास्ट टेन्स. आवर टीम वॉज अनएबल टू विन द नेक्स्ट मॅच, पण नेक्स्ट मॅच इंडिकेट फ्युचर टाइम. सो हिअर वी यूज वुड बी, इथं आपण वुड बी वापरलेला आहे. आवर टीम वुड बी एबल टू, विलचा भूतकाळ वुड, म्हणून हे भूतकाळी टूवेचं रूप वापरलेलं आहे त्याचा पास्ट टेन्स. आवर टीम वुड बी एबल टू विन द नेक्स्ट मॅच. हा अशी काही उदाहरणं असू शकतात, येऊ शकतात. द ऑडियन्स कुडंट कीप क्वाइट. हा कुडंट म्हणलं की अनेबल टू, अनेबल टू, ठीक आहे, हे अनेबल टू आणि ऑडियन्स हे जरी कलेक्टिव्ह नाउन असलं, ऑडियन्स मीन्स ग्रुप ऑफ पीपल, ग्रुप ऑफ लिसनर, तर इथं एक वचनी तयार घ्यायचं असतं, म्हणून हे वॉज घेतलेलं आहे याच्या वचनानुसार. द ऑडियन्स वॉज अनेबल टू कीप क्वाइट. नन कॅन डिफीट अभिनव इन रायफल शूटिंग. अभिनव मीन्स अभिनव बिंद्रा, इन हू ओन गोल्ड मेडल इन 10 मीटर रायफल शूटिंग. नन कॅन, आता इथे लगेच आहे नन कॅन आहे, इज, नन मध्ये नकार असल्यामुळे आपण इथं एबल टू घेतलेलं आहे. नन इज एबल टू डिफीट अभिनव इन रायफल, एल ई राहिले रायफल, सॉरी एल राहिलेलं आहे, रायफल शूटिंग. नन हा करतो आहे, सब्जेक्ट आहे, म्हणून इथं इज घेतलेलं आहे. वाक्य असंही करू शकतो आपण, एव्हरीवन इज अनएबल टू, त्यांच्याऐवजी नन म्हणजे कोणीच नाही, एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण. एव्हरीवन इज नॉट एबल टू डिफीट अभिनव इन रायफल शूटिंग. वा एव्हरीवन इज अनएबल टू, हा दोन्ही प्रकारे, एव्हरीवन इज अनएबल टू डिफीट अभिनव इन रायफल शूटिंग. नेक्स्ट एक्झाम्पल, नथिंग कुड डिफ्लेक्ट हिम फ्रॉम हिज ड्युटी. नथिंग नकार आहे, अनेबल टू वापरू शकतो तुम्ही, हा पण आपण नकाराला डायरेक्ट घेतलेला आहे. नथिंग वॉज एबल टू डिफ्लेक्ट हिम फ्रॉम हिज ड्युटी. नथिंग वॉज पुढच्या ऐवजी एबल टू घेतलंय, पण नकार कुठं आला, हे तर नथिंग मध्ये आलेला आहे, म्हणून इथं परत ऑज नॉट घेतलेलं नाही, किंवा असंही घेऊ शकता तुम्ही. नथिंग म्हणजे काहीच नाही, एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट, नथिंग म्हणजे कोणतीच गोष्ट नाही आणि एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट. एव्हरीथिंग वॉज अनेबल टू डिफेंड हिम फ्रॉम हिज ड्युटी. अशा प्रकारची वाक्य एमपीएससीला वगैरे येऊ शकतात. तर पार्ट सोपा आहे, परंतु तुम्हाला अवघड उदाहरण टाकून तुम्हाला डिस्करेज करण्याचा माझा हेतू नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट पार्ट मध्ये चॅलेंजिंग उदाहरणं आली पाहिजेत. 12वीला एमपीएससीला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये अशा प्रकारची उदाहरणं येतात. हा आणि अशा नेक्स्ट एक्झाम्पल, कांट यू हेल्प मी इन माय नीड. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण अबल टू अनेबल टू आपण पाहिजे. अगोदर आपण काय करायचं, इथं साधं करायचं. साधं कसं करायचं, यू कांट हेल्प मी इन माय नीड इथं घेतलं, आणि त्याच्याऐवजी जर आपण मग वापरल्यानंतर यू आर नॉट एबल टू हेल्प मी इन माय नीड, आणि मग त्याचं प्रश्नार्थ काय होतं पा, आर नॉट चा शॉर्ट फॉर्म, आरंट यू एबल टू हेल्प मी इन माय नीड. प्रश्नार्थक वाक्य आलं की त्याचं अगोदर असर्टिव्ह सेंटेन्स करायचं, म्हणजे ही कांट इथं घेतलं, यू कांट हेल्प मी इन माय नीड, मनातल्या मनात या गोष्टी करायच्या. आणि कांट यू कांट म्हणलं की आपण काय करणार आहे, अनेबल टू, आणि याच्या वचनानुसार आर, यू आर अनेबल टू असं घेऊ शकता, किंवा
यू आर नॉट एबल टू घेऊ शकता. तसं इथं यू आर नॉट एबल टू ने घेतलेलं आहे मी. यू आर नॉट एबल टू हेल्प मी इन माय नीड. मग आर नॉट चा शॉर्ट फॉर्म घेतलाय. आरंट यू एबल टू हेल्प मी इन माय नीड. तुमच्या मते जर असंही चालेल अनेबल टू कसं, आर यू अनेबल टू हेल्प मी इन माय नीड, दोन्ही प्रकारे चालेल. आर यू अनेबल टू हेल्प मी इन माय नीड. नेक्स्ट, व्हाय कांट वी प्रोड्यूस गुड टॉईज इन इंडिया. हे 12/2002 मध्ये आलेलं वाक्य आहे. पहा डब्ल्यू एच क्वेश्चन असत तर डब्ल्यू एच वाक्य असेल, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्यात आधी साधं करायचं. साधं कसं करायचं, हा डब्ल्यू एच इंट्रॉगेटिव्ह वर्ड आहे तो बंदिस्त केला की यस नो इंट्रॉगेटिव्ह राहतो. कांट वी प्रोड्यूस गुड टॉईज इन इंडिया, आणि मग ह्याचं साधं केलं की तो असं आलं वी कांट प्रोड्यूस गुड टॉईज इन इंडिया. आणि त्याच्यानंतर त्याच्यात वापरून जर आपण मग म्हणलं वी आर नॉट एबल टू प्रोड्यूस गुड टॉईज इन इंडिया, आणि त्याचा आपण प्रश्नार्थ करतो, त्यावेळी मग होत आरंट वी प्रोड्यूस गुड टॉईज इन इंडिया. आणि व्हायला व्हाय ठेवलं की मग व्हाय आरंट वी एबल टू प्रोड्यूस गुड टॉईज इन इंडिया. हे 12/27 वाक्य असतात, लक्षात ठेवा. हे आपण साधं करायचंय, साधं करून त्याच्यात एबल टू अनेबल टू काय असेल ते वापरायचं, आणि त्याचं प्रश्नार्थ करायचं. काय शिकताना जे आपण इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्स कशी करायची शिकलेलो त्याची माहिती आपल्याला इथं उपयोगी येते. याचं असं येऊ शकतं व्हाय आर वी अनेबल टू प्रोड्यूस गुड टॉईज इन इंडिया. अनेबल टू वापरलं तर इथं नकार येणार नाही. Why we are unable to produce good toys in India. दोन्ही प्रकारे चालेल. तर हा सॉफ्ट सोपा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो. असंच आपलं इंग्लिशचं व्याकरण पक्क करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना व्हिडिओ फॉरवर्ड करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स नोंदवा. थँक्यू व्हेरी मच.